नमस्कार, रोकठोकवर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. कोणताही हिंसाचार प्रेक्षक वाईटच, मग तो हिंदू संघटनांनी केला असो किंवा मुस्लिम संघटनांनी किंवा आणखीन कुणीही, त्याचा निषेध हा झालाच पाहिजे. गेल्या 28 सप्टेंबरला उत्तर प्रदेशातल्या दादरीमध्ये गोमांस खाल्ल्याच्या प्रकरणावरून गदारोळ झाला तेव्हा संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटले. असहिष्णूच या देशात आली. आता 3 जानेवारीला पश्चिम बंगालमधल्या मालदामध्ये जाळपोळ हिंसक आंदोलनाचा भडका उडाला. इदारा ए शरिया आणि अंजुमने अहले सनातून नावाच्या संघटनेच्या झेंड्याखाली लाखो मुस्लिम रस्त्यावर आले. त्यांनी सरकारी वाहनं जाळली, बीएसएफच्या गाड्या पेटवल्या, कालीचाकी नावाचं पोलीस ठाणं चक्क पेटवून दिलं. खरं तर दादरी एवढीच ही घटना भयंकर किंवा गंभीर होती, पण दादरीची जेवढी जोरदार चर्चा झाली तेवढी मालदाची होत का नाही? दादरी प्रकरणात तेव्हाही आम्ही रोखठोक चर्चा केली होती, काही मूलभूत प्रश्न विचारले होते. आज पुन्हा मालदा प्रकरणावर आम्ही रोखठोक चर्चा घडवतोय, काही मूलभूत प्रश्न विचारणार आहोत. मालदामध्ये हिंसाचाराचा आगडो मुसळत असताना त्याचा तीव्र निषेध का बरं झाला नाही? हिंदू संघटनांनी हिंसाचार केला तर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली गळे काढले जातात, मग एखाद्या मुस्लिम संघटनेनं हिंसाचाराचा मार्ग पत्करला तर त्याचाही तेवढाच निषेध व्हायला नको का? दादरी घटनेला धार्मिक संबंध होता, मग मालद्याच्या घटनेला कोणता संबंध होता? पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकांच्या तोंडावर मालद्याची दंगल नेमकी कुणी आणि का घडवली? ती दंगल पूर्वनियोजित नव्हती का? आणि मालद्यात शांती प्रदर्शन सुरू होतं, मग त्या जमाच्या हातात तलवारी, हॉकी स्टिक्स, पेट्रोल बॉम्ब हे कसे आले? हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी जवळपास 33-34 दिवसांपूर्वी केलेलं एखादं आक्षेपार्ह विधान, त्याच्यावरून मुस्लिम संघटनांनी दिलेली चिथावणी, ही आपण क्षम्य मानायची का? दादरीच्या घटनेला केंद्र सरकार जबाबदार, मग मालदाच्या घटनेला कोण जबाबदार? मालदामध्ये हिंसाचार उसळलेला असताना काँग्रेस गप्प का? आणि दादरी विरोधात आवाज उठवणं आणि मालद्याबाबत सोयीस्कर मौन बाळगणं म्हणजेच या देशातलं सेक्युलरिझम आहे का? सेक्युलरिझमचे झेंडे मिरवणारे ढोंगीपणा करतायत का? हा मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रकार आहे का? पुरस्कार वापसी ब्रिगेडवाले आता मूग गिळून गप्प का बसलेत? दादरी आणि मालदा प्रकरणांमधल्या प्रतिक्रियांमध्ये हा फरक आम्हाला का बरं दिसतोय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मालदामधला हिंसाचार ही एका प्रचंड मोठ्या संकटाची चाहूल आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया त्याच्या खास रोकटोक कार्यक्रमात दादरी ते मालदा. दादरी ते मालदा या प्रकरणात सुरुवातीला पाहूया एक खास रिपोर्ट. पश्चिम बंगालच्या मालदामध्ये भयंकर हिंसाचार झाला. हजारो लोक रस्त्यावर उतरले, त्यांनी धर्माच्या नावावर अक्षरशः हैदोस घातला, पोलीस स्टेशनला आग लावली, वाहनं पेटवून दिली, लोकांची घरं, दुकानं आणि धार्मिक स्थळांवर हल्ले केले. हा हिंसाचार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता. ही चित्रफीत त्याचा पुरावा आहे. हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारींच्या कथित वक्तव्याचा निषेध करण्यासाठी 3 जानेवारीला मुस्लिम संघटनांनी मालदामध्ये मोर्चा काढला होता. त्याला हिंसक वळण लागलं. मालदातील कालियाचकच्या चौरंगी परिसरात 3 जानेवारीला प्रचंड हिंसाचार झाला. जमावाकडे तलवारी होत्या, ते पेट्रोल बॉम्ब घेऊन आले होते, लाऊडस्पीकरवरून प्रक्षोभक घोषणा दिल्या जात होत्या. मालदामध्ये हा मोर्चा काढण्यापूर्वी पोस्टर वाटले गेले होते. इदारा ए शरिया या संघटनेनं मालदात प्रक्षोभक मजकूर असलेली पोस्टरही वाटली होती. बिहार जेडीओचे राज्यसभा खासदार आणि इदारा ए शरियाचे उपाध्यक्ष गुलाम रसूल बलियावी यांनी या मोर्चासाठी परवानगी घेतली होती, मात्र बलियावी यांनी आता हात झटकले. आरोप कोई किसी पर भी लगा सकता है, तथ्य भी तो दे, सबूत भी तो दे, कोई तो फुटेज दिखा दे कि बलियावी कहां थे, कोई तो कोई एक सबूत दे कि बलियावी पूरे बंगाल में उस दिन थे भी कि नहीं थे. दादरी प्रकरणानंतर देशात असहिष्णुता वाढल्याचा आरोप करत देशातील काही विद्वान, साहित्यिक आणि कलाकारांनी पुरस्कार परत केले. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही मागे नव्हते. पार्टियां हिंदू और मुसलमानों के बीच में जहर घोल के एक पार्टी हिंदुओं को अपना वोट बैंक बनाना चाह रही है, एक पार्टी मुसलमानों को अपना वोट बैंक बनाना चाह रही है. मालदा जळत असताना दादरी प्रकरणावरून रान उठवणारे कुठे आहेत असा प्रश्न आता देशवासियांना पडला आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.
दादरी ते मालदा या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मनु चव्हाण. मनु चव्हाण या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत अब्दुल कादिर मुकादम, ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादिर मुकादम, आपलंही स्वागत. डॉक्टर रत्नाकर महाजन काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन पुण्याहून आपल्या बरोबर आहेत, आणि पुण्याहूनच आपल्या बरोबर आहेत डॉक्टर कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि समाजवादी विचारांचे नेते डॉक्टर कुमार सप्तर्षी हे देखील आपल्या बरोबर आहेत. त्याचबरोबर आहेत ऑर्गनायझर हे उजव्या विचारसरणीचा साधारणतः पुरस्कार करणाऱ्या अशा ऑर्गनायझर या नियतकालिकाचे संपादक प्रफुल्ल केतकर दिल्लीहून आपल्यासोबत या कार्यक्रमात आहेत. प्रफुल्लजी आपलं स्वागत. दादरी ते मालदा या कार्यक्रमात जो प्रश्न जो मुद्दा आपण पहिल्यांदा चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकतो, आणि तो मुद्दा आहे दादरी आणि मालदा प्रतिक्रियांमध्ये फरक का. दादरी आणि मालदा प्रतिक्रियांमध्ये फरक का. आपण थेट जाऊया अब्दुल कादिर मुकादम यांच्याकडे. अब्दुल कादिर मुकादम, तुम्ही आत्ता ध्वनिचित्रफीत पाहिलीत. शांतारा प्रिय अशा प्रकारच्या आंदोलनासाठी घेतलेली परवानगी होती. मला तुम्ही सांगा, शांतारा प्रिय आंदोलनात मुसलमानांना किंवा जमलेल्या मुस्लिम युवकांना पेट्रोल बॉम्ब, हॉकी स्टिक, दगड कोणी दिले, त्यांच्या हातात ते कसे आले, शांतारा प्रिय आंदोलनाचा हा कोणता मार्ग. नाही, हे आता जे काही तुम्ही सांगितलं ते ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर हे शांतताप्रिय आंदोलन होतं असं काही म्हणता येत नाही आहे. आता याच्यामागे कुठच्या शक्ती होत्या, कुठल्या व्यक्ती नेते होते हे आता काही दिवसांनी स्पष्ट होईल, पण त्याचा निषेध केला पाहिजे याविषयी कुणाचंही दुमत नाही आहे. हाच तर खरा मुद्दा आहे अब्दुल कादिर मुकादम, हाच तर खरा मुद्दा आहे. की या मुद्द्यावर दादरीवरून किंवा त्याच्या आधी मुझफ्फराबाद अशा मुझफ्फरपूर अशा अनेक गोष्टींवरनं किंवा अगदी मुंबईला एका लेखकाच्या तोंडाला काळं फासलं असेल किंवा आणखीन ऑस्ट्रेलियामध्ये एका ऑस्ट्रेलियन बंगलोरमध्ये एका ऑस्ट्रेलियन युवकांनी आपल्या मांडीवर देवतेचं चित्र काढल्यानंतर त्याला हिंदू तरुणांनी केलेली दमदाटी ही या देशातल्या असहिष्णुतेचं प्रतीक असते. मग मला सांगा, 30-30 गाड्या जाळल्या जातात, एक पोलीस चौकी जाळली जाते, घरं पेटवली जातात, दहशत माजवली जाते, एकही मुल्ला मौलवी रस्त्यावर आलेले आम्हाला दिसले नाहीत. विचार करा, हे जर शंकराचार्यांच्या आदेशावरून घडलं असतं तर या देशात काय बरं बोललं गेलं असतं. नाही, आता सांगायचं झालं तर हे मुस्लिम समाजाची भारतीय मुसलमानांची शोकांतिका आहे, आणि ती काही आता मालदाच्या ह्या प्रकरणातून समोर आलेली असंही नाही. 47 जेव्हा पार्टीशन झालं आणि पाकिस्तान निर्माण झालं त्यावेळेस मी चांगला 16-17 वर्षाचा होतो, तेव्हा काय घडत होतं हे समजत होतो आणि सेवा दलाची पार्श्वभूमी असल्यामुळे काही राजकारण कळत होतं. त्यावेळेस मुसलमानांना योग्य दिशा दाखवण्याची ती वेळ होती, ती काँग्रेसने समाजवादी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी गमावली. कारण का की पाकिस्तान आम्ही मागितलं आणि मिळवलं, ज्यांना जायचं होतं ते गेले, आम्ही इथे राहिलेलो आहोत, आम्हाला आता जसं ठेवलं जाईल तसं आम्हाला राहिलं पाहिजे, अशी एक अगतिकतीची भावना संपूर्ण मुस्लिम समाजात होती, भारतीय मुस्लिम समाजात. झालं काय, त्याच्यानंतर 2 वर्षात कॉन्स्टिट्यूशन झाली, 1952 साली पहिली निवडणूक झाली आणि मुस्लिम समाजाला आपल्या मतांचं ताकद कळायला लागली, आणि तेव्हापासून सगळ्या पक्षांनी मुसलमानांच्या मतांची. मुकादम, मुसलमान असे का वागले याचं स्पष्टीकरण मी तुमच्याकडे मागितलेलं नाही. मुसलमान असे का वागले यापेक्षा या देशातले तथाकथित मुसलमान विचारवंत, या देशातले सर्व सेक्युलरिझमवाले आणि पुरस्कार वापसी म्हणून ज्यांनी अख्ख्या देशभर बिहार निवडणुका आणि त्याचा निकाल लागेपर्यंत आपलं अस्तित्व दाखवून दिलेलं होतं, अगदी नयनतारा सहगलपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या विचारवंतांपर्यंत ज्यांना पुरस्कार मिळाले हे देखील माहीत नव्हतं, अशा पुरस्कार मिळवणाऱ्यांनी छाती बडवून अगदी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आम्हाला फोन करून की आमचे बाईट दाखवत आहे ना, आम्ही पुरस्कार वापस केलाय. मला त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कुठे आहेत त्या नयनतारा सहगल आज, कुठे आहेत बाकीचे सगळे, कुठे आहेत तुमचे मुस्लिम विचारवंत, या विषयावर का बोलत नाही तुम्ही, याचा निषेध का रस्त्यावरून करत नाही. मला मुस्लिम विचारवंतांनी एकत्र येऊन साधं निषेधाचं पत्रक काढलेलं तरी दिसतंय का, एक तरी समाजवादी विचारवंत आज रस्त्यावर आला दिसला आम्हाला.
नाहीच दिसलेलं आहे. आणि हा दुटप्पीपणा नाही आहे, हा दुटप्पीपणा आहे आणि मुस्लिम समाजाचं दुर्दैव आहे. कारण शेवटी त्याची प्रतिक्रिया त्यांनाच भोगावी लागणार आहे. परंतु आपण जर कुठल्याही विचाराची किंवा विचार प्रणालीची किंवा मूल्यांची जर बांधिलकी मांडणार नव्हतं तर असं येणार आहे. हे सगळ्यांनी काही केलं, जे काही होते त्याने पुरस्कार परत केले, त्यावेळेस कारण जर योग्य होतं आणि केलं असेल तर तीच भूमिका तुम्ही इतर तशाच प्रकारात जर घेत नसाल तर तुमची भूमिका दुटप्पीपणाची आहे, भंपक आहे असं म्हणावं लागतं. आपण 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 जाऊया थेट कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, आपण याच चॅनलवर दादरीनंतर कार्यक्रम केले होते, आपण दादरीचा तीव्र शब्दात निषेध केला होता. दादरी हे कशाचं प्रतीक आहे? पार नेहरूंच्या काळापासून तर आत्तापर्यंत आणि गांधी हत्येपासून आत्तापर्यंतचा सगळा प्रवास आपण मांडलात. तुम्ही जे जे त्यावेळी बोललेला होता त्याची क्लिप मी आत्ता दाखवू शकतो. मुद्दा तो नाही आहे, मुद्दा असा आहे ती जी अवॉर्ड वापसीची ऊर्जा होती, ती अवॉर्ड वापसीची ऊर्जा आता थंडावल्यासारखी का बरं दिसते? एक त्याची अनेक कारणं आहेत. म्हणजे याचा निषेधच केला पाहिजे, हिंसाचाराचा कुठेही काही कारणाने असो हिंसेचा हा निषेध झालाच पाहिजे. परंतु मालद्याच्या घटनेबद्दल एवढी माहिती बारकाव्यानं अजून पुढे आलेली नाही, हे एक कारण आहे. आणि त्याच्यामध्ये तिथल्या ज्या प्रमुख आहेत ममता बॅनर्जी त्या वेगळं सांगतायत आणि बाकीचे हिंदुत्ववादी आहेत ते वेगळं बोलतायत. तर हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्याची किंमत का कमी असते याचं कारण नीट समजून घ्या. हा सेक्युलरिझम या संकल्पनेला ठोकण्याचा विषय नाही. हे काय असतं तर यांच्या अनेक घटनांच्या मधून एकच दिसतं की ध्रुवीकरणाशिवाय यांना दुसरं राजकारण माहीत नाही. मग हा ध्रुवीकरणाला वापरायचा विषय आहे का हे एकदा निश्चित झाल्याशिवाय का प्युअर हिंसेचा प्रश्न आहे. जसं ध्रुवीकरणाकरता दादरीमध्ये जी हत्या झाली एका माणसाची अनेकांनी केली, इथे अनेक माणसं आणि शासन संस्था असा झगडा होता. आणि तो ममता बॅनर्जी म्हणत आहेत की तो स्टेट फोर्स शासकीय शक्ती आणि मुस्लिम यांचा होता, याला हिंदू मुसलमान दंग्याचं स्वरूप नाही. त्यामुळे कदाचित याचा कुमार तुम्हाला अपेक्षित आहे. कुमार सप्तर्षी, तसं कुमार सप्तर्षी माझ्या आत्ताच्या आधीच्या निवेदनामध्ये आणि जो रिपोर्ट आम्ही दाखवला त्यात कुठेही हिंदू मुस्लिम दंगल असा शब्द आम्ही वापरलेला नाही. आजचा तो मुद्दा चर्चेचा मुद्दाच नाहीये. आजचा एक लिमिटेड, फक्त अत्यंत लिमिटेड मुद्दा असा आहे की त्यावेळेला दादरीवरून या देशाचा जाज्वल्य अभिमान असणारे, या देशाच्या सहिष्णुतेचे मालक असलेले असे सर्वजण जे होते ते आता मालक गेले कुठे, हा माझा सवाल आहे. त्याच्याविषयी कोणी का बोलत नाहीये? प्रफुल्ल केतकर, तुमच्यावर आता थेट दोन आरोप करण्यात आले. प्रफुल्ल केतकर, एक म्हणजे हिंदुत्ववाद्यांचं बोलणं आणि हिंदुत्वाचं करणं अत्यंत वेगळं असतं, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला या सगळ्या प्रकरणातूनही एक प्रकारचं ध्रुवीकरण करायचंय, काय सांगाल प्रफुल्ल केतकर? मेजॉरिटी जमा आहे प्रफुल्ल. आणि अत्यंत दुर्दैव आहे की कुमार सप्तर्षींसारखे ज्येष्ठ विचारवंत अशी भूमिका मागतायत. हे या देशाचं दुर्दैव आहे. नीट समजून घेतलं पाहिजे या दोन घटनांमध्ये काय झालं. कोणता हिंदू मुस्लिम दंग्याचा भाग होता? उत्तर प्रदेश सरकारने दाखल केलेल्या FIR मध्ये गोमांसाचा उल्लेखही नाही, कुठल्याही संघटनेच्या सदस्यांचा उल्लेख नाही. दादरीच्या घटनेचा कोणीही डिफेन्स केलेला नव्हता. आज देखील ज्यावेळेस हे प्रकरण चालू झालं त्यानंतर जवळजवळ 8 ते 9 दिवसांनी आपले मीडियावाले देखील जागे झालेत. दादरीच्या घटनेसाठी जणू काही एक प्रकारचं पिलग्रिमेज होतं, तसे दर्शनाला रांग लागलेली होती. मालद्यामध्ये कोणाला जाऊ पण दिलं जात नाहीये, ही वास्तविकता आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण या घटनेचा खरा मुद्दा हा आहे की सहिष्णुतेच्या नावाखाली मुळात भारताची परंपरा ही टॉलरन्सची नाही, ॲक्सेप्टन्सची आहे. सेक्युलरिझमच्या नावाखाली आपण एकमेकांना टॉलरेट करत नाही. या सर्व उपासना पद्धतींचा स्वीकार करण्याची परंपरा आहे. दुर्दैवाने सेक्युलरिझमच्या नावाखाली ती स्वीकारतेचीच परंपरा ठेचण्याचा जो एक घाट स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये घातला गेला आणि मतांचं राजकारण केलं गेलं त्याची परिणती आपण वेगवेगळ्या भागांमध्ये बघतोय आणि तीच परिणती आत्ता पश्चिम बंगालमध्ये आहे. पश्चिम बंगालमध्ये काय झालं त्याची पार्श्वभूमी जर आपण बघितली
तर एक गोष्ट लक्षात येते, 2 डिसेंबरला आजम खान यांनी केलेलं वक्तव्य संघाच्या ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध, ते डेरोगेटरी नव्हतं का? त्याच्या विरुद्ध आज तुमच्या रिपोर्टमध्ये देखील उल्लेख नाही आहे. तुम्ही आज देखील धार्मिक स्थळांचा उल्लेख करता आहात, 22 मंदिरं उद्ध्वस्त झालेली आहेत. का उल्लेख करायचा आपण टाळतो, कशाला घाबरतो? आणि ह्या सगळ्या दुटप्पीली जातात. आणि ही डाव्या पक्षांचं सरकार होतं तेव्हापासून पश्चिम बंगालमध्ये सिस्टमॅटिकली केलं गेलं. ह्या कालीचक जो ब्लॉक आहे मालदा जिल्ह्यातला, त्याच्यातही विशेषतः शुजापूर हे गाव जिथे हे झालं NH-34 वर, त्याचा जर आपण पॅटर्न बघितलात तर आपल्याला लक्षात येतं की 2001 पासून ते 2011 पर्यंतच्या सेन्ससमध्ये, जनगणनेमध्ये, अचानक लोकसंख्या मुस्लिम जास्त वाढलेली आहे, 80% गेलेली आहे. आणि जमात ही बांगलादेशमधली असलेल्या संघटनेच्या पाठिंब्याने हा व्यवस्थित सुनियोजित असा कट आखला गेला, अशा पद्धतीचे रिपोर्ट्स तिथून मिळत आहेत. अशा वेळेस हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असताना कुमार सप्तर्षी सारखे ज्येष्ठ विचारवंत हिंदुत्ववाद्यांची पौराणिक गाथा तीच गाण्याचा प्रयत्न करतायत, हे या देशाचं दुर्दैव आहे. आणि त्यामुळेच सेक्युलरिझम हा सुडो सेक्युलरिझम म्हणून हिणवला जातो आणि त्याच्यावरनं मतांचं राजकारण होत प्रतिक्रिया होत राहतात. त्यामुळे या दंडात आता पडू नये. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे आणि या राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर ठामपणे उभं राहिलं पाहिजे. तेव्हाही प्रश्न अखिलेश यादव यांना विचारले जायला पाहिजे होते, कारण लॉ अँड ऑर्डर हा राज्याचा प्रश्न आहे. आत्ता देखील प्रश्न ममता बॅनर्जींना विचारले गेले पाहिजेत. जोपर्यंत आवड वापसीचा प्रश्न आहे तो त्याच्या मागे असलेले विचारवंत यांचे बेसिकली सगळ्यांचे हितसंबंध त्याच्यामध्ये गुंतलेले होते. 2005 पासून वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुंतलेले होते. याच्यावर आपण उत्तर घेऊया कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, या सर्व आरोपांना काय उत्तर द्याल? अगदी सोपं उत्तर याचं. एक तर असं आहे की हिंदू राष्ट्राची कल्पनाच राष्ट्रवादाची बहुलवादावर आहे, तर बहुसंख्येचा करता आम्ही अल्पसंख्याकांना दडपणार. आणि यांना प्रश्न विचारायचे फार हौस आहे, गुजरातचं काय, बाबरी मस्जिद पाडण्याचं काय, तेव्हा कुठलं होतं? तर लोकांना ओळख नेत आहे कुमार सप्तर्षी, तुम्ही विषय कुठे नेत आहे? तुम्ही तात्विक चर्चा कशी करताय? मी ऑलरेडी तात्विक चर्चा कशी करताय? कुठे नेला मला हिंदुत्वाचा पोटसूळ कशी आता विषय का करत नाही? जाण बंगाल मध्ये खूप काही आता तिथे त्या ठिकाणी का जात नाही? का शिष्टमंडळ जात नाही? कुठे तुमच्या प्रज्ञा पवार आहे? 1,50,000 कुठे तुमचे तथाकथित संचालन झालं? कष्ट त्यांच्यापेक्षा जास्त लोक उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्या कुमार सप्तर्षी. तुमची समाजबाजी पोपट नको आम्हाला. तुमच्या सरकारकडून ही अपेक्षा नाही. तुम्ही एक सम्यक विचार करणारे आहात. तुम्ही सम्यक विचार करणार काय? तुम्ही विचार करा. तुमचा शब्द आहे. तुम्ही भाजपचे 10 लोक उभे करा, 100 करा. तुम्ही तुमची एकच एक मी तिघांनाही काही क्षण शांत राहायचा प्रयत्न विनंती करतो. आय डोंट नो वेदर यू विल. आपण जाऊया थेट डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे. डॉक्टर रत्नाकर महाजन, जगातल्या जवळपास प्रत्येक गोष्टीवर ज्यांच्याकडे इन्स्टंट प्रतिक्रिया असते असे 2 नेते आपल्यामध्ये आहेत. एक म्हणजे माननीय दिग्विजय सिंग आणि दुसरी म्हणजे मनीष तिवारी. मग अगदी कोणालाही माहीत नसलेली गोष्ट किंवा त्यांनाच फक्त ठाऊक असलेली गोष्ट, ती म्हणजे या देशाचं लष्कर दिल्लीवर कूच करत आहे ही बातमी असो, त्यांच्यापर्यंत मालद्याची बातमी पोचली नाही. आम्हाला काँग्रेसकडून यावर प्रतिक्रिया का नाही आली? याच्या मागे नेमकं काय काँग्रेसची विचारधारा आहे? का मालड्या बनली घटना ही मुसलमानांची होती म्हणून त्यावर प्रतिक्रिया दिली गेली नाही? काही प्रतिक्रिया दिली पण आम्ही माध्यमांनी चालवली नाही. नेमकं काय घडलंय हे तरी सांगा. काँग्रेसची भूमिका आणि विचारधारा स्पष्ट करा. मुळामध्ये कुठल्याही कारणावरून कुणीही कधीही कसल्याही प्रकारचा हिंसाचार केला तर तो निषेधार्ह असतो. इतकंच नव्हे तर तो लोकशाही जीवन पद्धतीच्या विरोधात असतो, त्यामुळे त्याचा निषेध केलाच पाहिजे.
प्रश्न इथं संपत नाही. आपण तुलना जी करताय ती दादरी आणि मालदा आणि त्याच्यामध्ये अवॉर्ड वापसीची खमंग फोडणी देत आहे याची पार्श्वभूमी समजावून घेतली पाहिजे. मुळामध्ये अवॉर्ड वापसीची क्रिया कधीशी सुरू झाली तर साहित्य अकादमीचे एक सदस्य असलेले कलबुर्गी यांचा खून झाला त्यावरनं अवॉर्ड वापसीची सुरुवात झाली. त्याचा दादरीशी संबंध नव्हता. दादरीची पार्श्वभूमी अशी होती की केवळ एका अफवेच्या आधारे जी अफवा आहे हे नंतर सिद्ध झालं त्या अफवेच्या आधारे सगळ्या गावांनी एकवटून एका माणसाची हत्या केली. तो कुठल्या धर्माचा होता कुठल्या जातीचा होता हे आपण क्षणभर बाजूला ठेवू बिकॉज दॅट इज नॉट मटेरियल दॅट इज इन मटेरियल. पण सगळ्या गावांनी एकत्र येऊन एका अफवेच्या आधारे त्याला ठेचून मारलं अक्षरशः ठेचून मारलं ही ती घटना होती. मालदाची घटना अशी आहे की डॉक्टर रत्नाकर महाजन मी तुम्हाला बोलू देणार आहे. तुम्हाला अजिबात अडवायचं नाही. आम्हाला तुमची भूमिका तुम्हाला स्पष्टपणे मांडून येतोय. फक्त एक चूक अनवधानानं आपल्याकडून होऊ नये आपल्यासारख्या ज्येष्ठाकडून म्हणून हात जोडून आपल्याला विनंती करतोय की मालद्यामध्ये कोणी मृत्युमुखी पडलं नाही म्हणून त्याच्यावर प्रतिक्रिया दिलं नाही असं आपण स्पष्टीकरण करताय का? मालद्यामध्ये कोणी मृत्युमुखी पडलं नाही आणि दादरीमध्ये पडलं हा याच्यातला फरक म्हणायचा का? एक नॅशनल हायवे अडवला जातो 40-40 गाड्या पेटवल्या जातात BSF गाड्या पेटवल्या जातात एक पोलीस चौकी पेटवली जाते हे कशाचं लक्षण मानायचं डॉक्टर रत्नाकर महाजन? याच्यावर आम्हाला प्रतिक्रिया नको काँग्रेसकडून. याच्यावर तुमचे उपाध्यक्ष जाणार आहेत का? हा खरा सवाल आहे. याचं भांडवल आपण कसं करणार आहोत किंवा याचं भांडवल जर करायचं असेल माझी आपल्याला नम्र विनंती आहे प्लीज मला प्रिएम्प्ट करण्याचा प्रयत्न करू नका. मला प्रिएम्प्ट करण्याचा प्रयत्न करू नका अशी मला अशी माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. कारण आपण म्हणता त्या मुद्द्यावर मी नंतर येतच होतो. आपण थोडे थांबला असता तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असती. जरूर मी असं सांगतो आहे की मालदाच्या घटने संदर्भामध्ये त्यात कुणी बळी पडलं नाही किंवा कुणाला काही इजा झाली नाही म्हणून निषेध झाला नाही असं मला बिलकुल म्हणायचं नाही. कारण हे तुम्ही म्हणणार हे लक्षात घेऊन मी पहिलं वाक्य असं म्हटलं कुठेही कधीही कुणीही कुठल्याही प्रकारची हिंसा केली तरी ती निषेधार्ह आहे लोकशाही जीवन प्रणालीच्या विरोधात आहे म्हणून कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. एवढं म्हटल्यानंतर ह्या प्रश्नांचं औचित्य काय राहतं हे आपल्यालाच माहिती. आता असं आहे की मालदाच्या घटनेच्या मुळाशी जे आहे ते धार्मिक भावनांशी संबंधित आहे. पण ते एका धर्माच्या धार्मिक भावनांचे संबंध आहे. एका धर्मीयांनी दुसऱ्या धर्मीयांची भावना दुखावली असा तो प्रसंग नाही. आता निषेध केला का? तर हो, पश्चिम बंगाल काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्यांनी आणि अध्यक्षांनी याचा निषेध केलेला होता. तो निषेध करून सुद्धा आता 10 दिवस झाले. मुद्दा असा आहे की आता एवढं सगळं घडल्यानंतर तिथं फॅक्ट फाइंडिंग कमिटी पाठवायची ती खरोखर फॅक्ट फाइंडिंग कमिटी आहे का फॅक्ट का फॉल्ट फिक्सिंग कमिटी आहे याचंही उत्तर दिलं पाहिजे. त्याचं कारण असं की फॅक्ट फाइंडिंग कमिटी पाठवण्याच्या आधी आपलं मतसुद्धा जाहीर केलेलं आहे संबंधित लोकांनी. म्हणजे ते मत जाहीर करायचं आणि मग सत्यशोधनाला निघायचं ही सत्यशोधनाची कुठली पद्धत आहे? ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर रत्नाकर महाजन एक छोटासा प्रश्न आहे. दादरी हे दिल्लीच्या जवळ म्हणून तिथे आपले उपाध्यक्ष गेले होते दिल्लीचे मुख्यमंत्री गेले होते असं म्हणायचं का? का मालदा दिल्लीपासून दूर आहे पश्चिम बंगालच्या एका छोट्याशा भागामध्ये आहे म्हणून तिकडे गेले नाहीत असं म्हणायचं का? 15 दिवसात तिकडे उपाध्यक्ष गेले होते आपले आणि दिल्लीचे मुख्यमंत्री देखील पोहोचलेले होते मग मालद्याला जायला आपल्याला इतका वेळ का लागतोय? कोण गेले आणि कोण गेले नाहीत याची यादी करण्याचं काम मी काही करत नाही. पण मुद्दा असा आहे की उपाध्यक्ष कुठं गेले हे म्हणत असताना अन्य पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष कुठं कुठं गेले कुठं दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करायला कुठं गेले आपत्तीग्रस्त भागाचा दौरा करायला कुठं गेले याचीही चर्चा झाली पाहिजे. त्या सगळ्याच्या चर्चा अगोदर अत्यंत महत्वाची घटना म्हणजे मालद्यामध्ये जे घडलं ते एका नव्या आणि अत्यंत भयानक अशा राष्ट्रीय संकटाची चाहूल आहे का? एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका. पात्र जी चोवीसचा धप्पड होत आहे दादरी ते मालदा.
दादर ते मालदा या विषयावर आपण चर्चा करतो आपल्यासोबत मधु चव्हाण, रत्नाकर महाजन, कुमार सप्तशी, अब्दुल कादिर मुकादम आणि ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर आहेत. या दुसऱ्या भागामध्ये ज्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्याची आपण चर्चा करतोय तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो मुद्दा आहे, मालदामधील घटना ही मोठ्या संकटाची चाहूल आहे का? मालद्यावर मग तो दादरीमध्ये झाला असो किंवा मालद्यामध्ये झाला असो, तो दोन्ही प्रकारचा हिंसाचार हा त्याज्य निंदनीय आणि निषेधाचाच असला पाहिजे. परंतु त्यावरच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि त्यातून दिसणारं मुस्लिम समाजाचं तुष्टीकरण जे वारंवार यापूर्वी काँग्रेसच्या काळात दिसत आलं, ते आत्ता देखील एका वेगळ्या प्रकारनं आपल्या समोर येत आहे, ही एका मोठ्या संकटाची चाहूल आहे असावी असं वाटतंय. ज्या तऱ्हेने एकूण काय घटना घडत आहेत त्यावरून असं दिसतंय की परंतु तुष्टीकरण असो, लाड होता असो, अपीजमेंट असो, प्रत्यक्ष सामान्य मुसलमानांना काहीही मिळत नाही. फक्त तो दरिद्री राहतो आणि तो सतत कुठल्या ना कुठल्या जातीय दंगलीचा शिकार होतोय. ह्या ह्याच्यामध्ये जर आत्ता आपण त्याचा निषेध केला नाही आणि त्याला आळा बसवला नाही तर त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदू समाजातील सुद्धा जातीयवादी प्रवृत्ती अधिक प्रबल होणार आहेत. आणि याच्यासाठी तुम्हाला कणखर भूमिका घेतली पाहिजे, परखड भूमिका घेतली पाहिजे, ते कोणी असो. यांचं जर चुकत असेल अब्दुल कादिर मुकादम, पार नेहरू असण्याच्या काळापासून ते आत्ता आत्तापर्यंत आपल्याकडे एक प्रकारचा सेक्युलरिझम हा अत्यंत ताठ मानेनं आणि काहीतरी कणा असलेला, काहीतरी भूमिका असलेल्या गोष्टी होत्या. परंतु आता सेक्युलरिझमसुद्धा अत्यंत सिलेक्टिव्ह वेळी आपल्याला समोर येत आहे, काय सांगाल? हे का दोन गोष्टी मी सांगेन. साधारणपणे आपल्याला असं एक तिथे सीमारेषा आखावी लागेल की स्वतंत्र झाल्यापासून आणि नेहरू पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा मृत्यू होईपर्यंतचा कालखंड आणि त्याच्यानंतरचा कालखंड. नेहरूंना सेक्युलरिझम म्हणजे काय याची नेमकी कल्पना होती. आणि एक गोष्ट स्पष्टपणे ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, अनेकांचा गैरसमज आहे, मी म्हणणाऱ्यांचा सेक्युलरिझमविषयी गैरसमज आहे. हे राष्ट्र सेक्युलर का झालं? ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस हा विचार आला होता, त्याच्यावर चर्चा होत होती की पाकिस्तान जर धर्माधिष्ठित राज्य झालं, राष्ट्र झालं असेल तर उर्वरित भारत हिंदू राष्ट्र का नाही? आणि याच्याशी संबंध सेक्युलरिझमचा आहे. आणि सेक्युलरिझमचा विचार करताना हे राष्ट्र सेक्युलर का व्हावं याच्या मागे दादरीवर एवढ्या तिखट प्रतिक्रिया येतात, अनेक पक्षांचे राष्ट्रीय नेते तिकडे पोहोचतात, परंतु आज इतक्या दिवसानंतरही मालदाला कोणीही पोहोचत नाही. हा मुखवटा आहे, हा त्याच्या व्याख्येचा पुन्हा चुकीचा अन्वय लावण्याचा प्रयत्न. दोषी बांधणार आपण कुणालाही? सेक्युलरिझमच्या कोणाला दोषी बांधणार? एकदा का तुम्ही मुसलमानांच्या बाबतीत सेक्युलरिझमचा अन्वय अर्थाच्या बाबतीत तोंडपुजी भूमिका घेतली की तुम्ही घसरत गेलात. तोंडपुजी भूमिका कोणी घेतली आजपर्यंत? पहिल्यांदा काँग्रेसने घेतली, त्याच्यानंतर समाजवाद्यांनी घेतली आणि मग ही परंपरा अजून काँग्रेस आणि समाजवादी दोघांनी अशा प्रकारची तोंडपुजी भूमिका घेतली. आता आपण थेट जाऊया रत्नाकर महाजन यांच्याकडे. सेक्युलरिझमच्या या आत्ताच्या दुटप्पीपणाला ते थेट काँग्रेसला जबाबदार धरतायत, काय सांगाल रत्नाकर महाजन? नाही, कोण कोणाला जबाबदार धरतायत यावर चर्चा होत नाही, तर इतिहासात घडून गेलेल्या घटनांवरून चर्चा झाली पाहिजे. मुळामध्ये मालदाचा प्रकार आणि सेक्युलरिझम यांचा संबंध जितका आहे त्यापेक्षा अधिक हिंसाचार आणि माणसाच्या जीवनातली शांतता याचा अधिक संबंध तिथं आहे. तिथं सेक्युलरिझमचा संबंध फार कमी आहे. म्हणजे असं की तिथल्या हिंसाचाराचा निषेध करणाऱ्यांमध्ये सर्वपक्षीय लोक आहेत का नाहीत यावरून कोणाचा सेक्युलरिझम खरा आणि कोणाचा सेक्युलरिझम खोटा हे ठरणार नाही. तर कोण अधिक शांततेच्या बाजूनी उभा राहतो आणि कोण अधिक समभावानं सर्वांच्या हिंसांचा निषेध करतो याच्याशी त्याचा संबंध आहे. त्यामुळं संधी मिळताच सेक्युलरिस्टांना झोडपण्याची संधी ज्यांना पिढ्यानपिढ्या सवयीनं जडलेली आहे त्यांच्या बरोबर आपण सामील होण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. मुद्दा असा की मगाशी पंडित नेहरूंचा विषय निघाला, म्हणजे पंडित नेहरूंच्या सारखा विचारी माणूस त्यानंतर झाला नाही असं लोक म्हणतात, त्याला कारण काय? तर कम्युनॅलिझम म्हणजे जमातवाद या विषयावर नेहरू जेव्हा बोलत त्यावेळेला ते असं म्हणत की मेजॉरिटीतला कम्युनॅलिझम म्हणजे बहुसंख्यांमधला जमातवाद जितका वाढेल तितका त्याची प्रतिक्रिया म्हणून मायनॉरिटीतल्या किंवा अल्पसंख्य समूहातल्या जमातवादाला उत्तेजन मिळेल. आता हे आजच्या परिस्थितीमध्ये पचणारच नाही ना,
कारण आज सिडो सेक्युलरिझम अशी जपमाळ सिडो नॅशनलिस्ट लोक गेली 10-15 वर्ष ओढतातच आहेत. त्यामुळं अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारचे प्रौढ आणि प्रगल्भ विचार हे विसरून जाण्यातच यांचा हितसंबंध आहे. मधु चव्हाण, नाही मला दोन गोष्टीचा इथे सेक्युलरिझम धर्मांधता महाजन सरांना प्रफुल्ल केतकर एक मिनिट थांबा. ज्या वेळेला त्या ठिकाणी दादरीची घटना घडली त्यावेळेला अशा तऱ्हेचं वातावरण या तथाकथित सगळ्या लोकांनी सुरू केलं होतं की जणू काही मोदी सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर एक प्रकारचं या देशामध्ये असहिष्णुता निर्माण झाली आणि हिंदू माजलेले आहेत आणि हिंदू संघटना माजलेल्या आहेत. दादरीचा तसा काही मोदींशी संबंध नव्हता, कुठल्याही प्रकारचा नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून भारतीय जनता पक्षापासून सगळ्यांनी या देशामध्ये त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला होता. परंतु अतिशय जाणीवपूर्वक सगळ्या लोकांनी या घटनेचा फायदा घेतला. आता प्रज्ञा पवार कुठे आहेत, गुलजार कुठे आहेत, शबाना आझमी कुठे आहेत, वसंत पाटणकर कुठे आहेत हे तर साहित्यिक आहेत की नाही महाराष्ट्राला माहिती नाही. आता कुमार सप्तर्षी माझे मित्र आहेत, त्यांच्यावर मी अशासाठी रागावलो की त्यांनी ध्रुवीकरण संघ याचा इथे आणण्याचा प्रयत्न केला. साधा सरळ प्रश्न आहे, माझं हे मत आहे, तुम्ही बरोबर तिथे दुसऱ्या टप्प्यामधला प्रश्न विचारलाय. या देशामध्ये मोदी सरकारनं बदनाम करून काम न करून देण्यासाठी धर्मांध मुस्लिम संघटनांना प्रोत्साहन देण्यात येईल. आता MIM चा मोर्चाही दिलेला याच्यावर. म्हणजे जे शाहबानूच्या खटल्यामध्ये झालं ते ज्या मोठ्या संकटाची चाहूल मी म्हणतोय त्याचे केलं जाईल या ठिकाणी आणि त्यांच्या भावना मुस्लिमांच्या भडकवल्या जातील त्याच्याबद्दल बोला ना. प्रफुल्ल केतकर बोला. मला 2-3 मुद्दे इथे उपस्थित करायचे आहेत. कायदा आणि सुव्यवस्था या राज्यघटनेनुसार राज्याचा विषय आहे का नाही. कलबुर्गींची हत्या कर्नाटकमध्ये झाली तिथे काँग्रेसचं सरकार आहे. दादरीची घटना उत्तर प्रदेशात झाली तिथे समाजवादी पार्टीचं सरकार आहे. पोपट बोलताय. आत्ता माल्याची घटना तृणमूल काँग्रेसचं सरकार असलेल्या पश्चिम बंगालमध्ये झालेली आहे. त्यांना या सेक्युलरवाद्यांनी कोणीही प्रश्न विचारले नाहीत. आणि नेहरूंमुळे या देशामध्ये सेक्युलरिझम आला ही भ्रांती पहिले आपण काढून टाकली पाहिजे. ज्यावेळेस पारशांना या देशामध्ये आपण स्थान दिलं त्यावेळेस कोणता सेक्युलरिझमचा व्याख्या युरोपमधनं आलेली होती. ज्यावेळेस इथे चर्च बांधायला केरळमध्ये जागा दिली, पहिली मस्जिद केरळमध्ये बांधली गेली त्यावेळेस कोणते सेक्युलरिझम युरोपमध्ये उदयाला आलेला होता. पश्चिमेकडनं शिकून सेक्युलरिझम नावाचा शब्द आणला की फार काहीतरी मोठं होतं आणि धर्मांधतेची फार मोठी व्याख्या शाहबानो प्रकरणामध्ये रात्रीतनं घटना दुरुस्ती करायची आणि पुढे जाऊन राम जन्मभूमीचा शिलान्यास करायचा हे दुटप्पी हा इतिहास आहे महाजन सर. आणि इथूनच धर्मांधतेला दोन्ही बाजूनी खतपाणी घालण्याचं काम झालेलं आहे. प्रफुल्ल केतकर, वोट बँक म्हणून वापरण्याचं सेक्युलरिझम हा शब्द वापरण्याची गरजच नाही. आपण डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याकडे जाऊया. कुमार सप्तर्षी, त्यांच्या त्रागाचा जो आविष्कार आहे तो आपण क्षणभर केतकरांचा बाजूला ठेवूया. परंतु त्याच्या मुळाशी एक प्रश्न आहे आणि तो मुळाशी प्रश्न जर मी बरोबर पकडलेला असेल तर तो प्रश्न आहे की या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेची चर्चा फक्त हिंदूंच्या बाबतीत का होते आणि मुसलमानांच्या बाबतीत का होत नाही आणि ती विशेषतः समाजवाद्यांकडनं, काँग्रेसवाल्यांकडनं आणि कम्युनिस्टांकडनं का होते ही उजव्या विचारसरणीची खरी काय म्हणू आपण ज्याला खरा त्यांचा त्रासाचा मुद्दा आहे. दॅट इज अ पेन पॉइंट. डॉक्टर कुमार सप्तर्षी, नाही हा प्रश्न त्यातला असा आहे की सेक्युलरिझमची चर्चा, हिंसेचा विरोध, लोकशाही हे विशेष मुळात समाजवादी लोकांनी बोलायचे आहेत. कारण आम्ही असं का म्हणतो तर हिंदुत्ववादी मेजॉरिटी आहेत आणि त्यांचा व्हायलन्स त्याच्या विरोधात हे लोक कधी बोलतात. यांचाही सगळं सुरजमच आहे ना, सगळं खोटेपणाच आहे. बाबरी मस्जिदच्या वेळेला कुणी बोलत नाही. अटल बिहारी वाजपेयी आडवाणी तिथे हजर होते. या मोदींच्या बद्दल कुणी बोलत नाही तर तो प्रश्न नाहीये. सेक्युलरिझमचं तुमचं चारित्र्य आहे का म्हणून तुम्ही सुडो सेक्युलर कोणाला म्हणता. धर्मांध लोकांना सेक्युलरचा अर्थ एकच आहे की मुसलमानाला ठोकलं म्हणजे तो सेक्युलर झाला. अशी तुमची व्याख्या ती तद्दन चुकीची आहे म्हणून ती आम्ही कशी मान्य करा. आणि उदय मी एक सांगतो की बाबरी नाही
कुमार सप्तशी तुम्ही म्हणाव कुमार सप्तशी तुम्हाला बोलण्या अगोदर कुमार सप्तशी बोलण्या अगोदर एक छोटासा कुमार सप्तशी बोलण्या अगोदर एक छोटासा मुद्दा तुम्हाला दोघांना मी विचारतोय. कुमार सप्तशी याचा एका एका छोट्या मुद्द्याचं उत्तर द्या. तुम्ही आता बहुजन समाजाच्या मानसिकतेबद्दल बोलताय कुमार सप्तशी, पण आपल्याकडे जी अल्पसंख्याकांची मानसिकता आहे त्याच्याविषयी काय बोलणार? उदाहरण तुम्हाला देतो, रजा अकादमीने आपल्याकडे मोर्चा काढला, त्याला लाख सव्वा लाख लोक येतात, ते बोलायला फक्त पोलीस लोकांचं महिला पोलिसांवर अत्याचार होतात, शुजापूरमध्ये नॅशनल हायवे 34 बंद केला जातो, त्यांना जर समाज त्यांच्या विचारांनी उतरतो हे धडका बरोबर जाऊ शकतात, दुसरं कोणी जाऊ शकत नाही. कुमार सप्तशी रजा अकादमीचा मोर्चा किंवा इथे बांगलादेशच्या संघटनेचा मोर्चा भारतात निघतो हे आम्हाला हे 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 बहुसंख्याकांना काय कोणालाही या देशावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या चिंतेची किंवा संकटाची चाहूल असं वाटणार नाही? कुमार सप्तशी संकटाची चाहूल नाही, त्यांना सांगण्या इतके सेक्युलर लोक कमी झालेत, आणि जर तुम्ही इकडे हत्या करणार आणि त्याचं याचं इक्वल करणार आणि त्यांना जाऊन सांगणार त्यांचा निषेध करायला जाणार ते चूक आहे म्हणून. कुमार सप्तशी तुम्ही दंगल झाली, ही चूक झाली, हे बोलायला तयार नाही. पैगंबराच्यावर श्रद्धा ठेवणं एवढंच उरलंय. तुम्ही कुमार सप्तशी जे बांगलादेश जे बंगालमध्ये घडलं त्याच्याबद्दल एक शब्द बोलत नाहीये, एक एक शब्द तुम्ही बोलत नाही कुमार सप्तशी. विषय कसा तुम्ही ट्विस्ट करताय सप्तशी साहेब, तुम्ही विषय ट्विस्ट करताय. जे मालदामध्ये घडलं ते चुकीचं घडलंय, त्यांच्या हातात शस्त्र कुठून आले, पेट्रोलपंप कुठून आले, एका आपल्या देशात नसलेल्या संघटनेने इथे मोर्चाचं आयोजन केलं हे चूक आहे. मगातपासून बोलतच नाहीये. हा मुस्लिम म्हणूनही नाही का, हा हिंदूंचा द्वेष नाहीये का? तुम्ही बोलायला तयार नाहीत की जे घडलंय पश्चिम बंगालमध्ये ते चुकीचं आहे, त्याचा निषेध केला पाहिजे, हे तुम्ही दोघेही बोलत नाहीये. महाजन साहेब भारतीय नागरिकांवर प्रेम करणारा पाहिजे. मला 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 एक वेगळा मुद्दा डॉक्टर कुमार सप्तशी तुम्हाला विचारायचा आहे, आणि तो मुद्दा असा आहे की हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी मोहम्मद पैगंबराबद्दल एक विधान केलं, ते विधान उत्तर प्रदेशामध्ये केलं. त्या विधानानंतर एक दोन नाही तब्बल 33 दिवसानंतर या देशात नसलेली संघटना एक प्रचंड आवाज देते, आणि त्या आवाजाला प्रतिसाद म्हणून 1.5 ते 1.5 लाख हा हिंदुत्वाचा आकडा 2.5 लाखाचा असेल, परंतु 1.5 लाख लोक रस्त्यावर उतरतात, जाळपोळ करतात. मला तुम्ही सांगा हे सगळं उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती का हे पूर्व नियोजित षडयंत्र होत, ही ठरवून केलेली दंगल होती की हातात पेट्रोल बॉम्ब नंग्या तलवारी हॉकी स्टिक्स. मी स्वतः जर आवाहन केलं असतं मुस्लिमांना आणि तुम्ही मोहम्मद पैगंबराचा अपमान झालाय म्हणून रस्त्यावर या तर असं आवाहन केलं असतं तर मालद्यापेक्षा जास्त गर्दी जमवली असती, आरएसएसच्या जे काय परवा झालं त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी जमवली असती, कारण तो विषयच एवढा भावस्पर्शी आहे आणि मुस्लिमांच्या सगळ्याच गोष्टी असुरक्षित आहे, फक्त त्यांची श्रद्धा सुरक्षित आहे हे समजून घेतलं पाहिजे ना. पैगंबरावरची श्रद्धा सुरक्षित मुस्लिमांच्या श्रद्धेबद्दल बोलताय, कधी समाजवाद्यांनी हिंदूंच्या श्रद्धेबद्दल कधी हिंदूंच्या श्रद्धेबद्दल बोललात की अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणं ही हिंदूंची श्रद्धा आहे ते योग्य आहे, मुस्लिम तुम्ही त्या ठिकाणी ते सोडून द्यायचं कधी बोलणार नाही. आम्हाला भारतीय म्हणून बोलायचंय, तुम्ही कधी बोलणार नाही. तुम्ही त्यांच्या श्रद्धेचा मगापासून त्यांची श्रद्धा आहे, मोहम्मद पैगंबरांचा आदर केलाच पाहिजे, कोणी त्यांचा अपमान करता कामा नये. या देशात देवदेवतांच्या विटंबना झाली तेव्हा तुम्ही बोलला नाहीत, तेव्हा असहिष्णुता आली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तपस्वी प्रचारकांना वेगवेगळ्या प्रकारचं गे बोललात तेव्हा तुम्ही निषेध केला नाही. ज्यांनी ज्यांची उंची पहाड एवढी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक लोकांनी आयुष्य अर्पण केलंय त्यांना, त्या ठिकाणी समाजवादी पक्षाचा त्या ठिकाणी खासदार वाटेल ते बोलत होता, त्याच्याबद्दल एकाने निषेध केला नाही. बाकीच्या लोकांनी आयुष्य अर्पण केलं. मी दोघांनाही शांत राहायची कृपया विनंती करतो. आपण आपण चर्चा थोडी पुढे नेऊया. अब्दुल कादिर मुकादम,
महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 33 दिवसानंतर प्रतिक्रिया येते, शांततेसाठी मोर्चाला परमिशन दिली जाते आणि ती शांतता ही अशा स्वरूपाची आपल्या समोर येते ज्यात तलवारी असतात, दंडुके असतात, पेट्रोल बॉम्ब असतात, हे सगळं असतं आणि हे सगळं घडतं ते इदारा इशाऱ्यात संघटनेवरून की ज्याचा या देशात सुद्धा रूट्स नाहीत. ही मोठ्या संकटाची नांदी नाही आहे? डेफिनेटली आहे. पण मग आपला एकीकडे तुम्ही मुस्लिम विरोधी भूमिका घेताय, दुसरीकडे आता याने सुद्धा सांगितलं त्याच्यामध्ये ध्रुवीकरणाचं बीज दिसतंय. तिथे सध्या जर आहे की अयोध्या ही राम जन्मभूमी आहे हा विषय श्रद्धेचा होऊ शकतो, याच्याबद्दल वाद नाही आहे. परंतु तिथे राम मंदिर होतं ते पाडून तिथे मस्जिद बांधली काय हा श्रद्धेचा विषय होऊ शकत नाही, तो ऐतिहासिक पुराव्याचा वाटतो. आणि मी जे काही पुरावे पाहिलेले आहेत आणि ते पुरातत्व तज्ज्ञांचे पाहिलेले आहेत, बाकी कोणावरती माझा विश्वास नाही, त्याच्यामध्ये तिथे मंदिर होतं असला कसलाही पुरावा आजपर्यंत. अशा तऱ्हेने जर अयोध्या होत आहे त्याची चर्चा करायची वेळ लवकरच येणार आहे, चर्चा करूया. मला फक्त आता कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता, कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा थोडासा बोलू. दादरी एवढी मोठा गदारोळ माजतो परंतु मालड्यावर आपल्याकडे प्रतिक्रिया उमटत नाहीत. दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो, ध्रुवीकरणाचं राजकारण पुन्हा पुन्हा घडतं या देशात. मधली शोकांतिका सुद्धा जातीयवादी विचार प्रणालीची शोकांतिका आहे आणि मालड्यामध्ये जे झालं ते सुद्धा अशाच तऱ्हेच्या जातीयवादी विचार प्रणालीचाच हा परिणाम आहे. त्याचा जर विचार करायचा असेल, आम्ही सेक्युलरिझमचा इतकं हे करतो. एक सांगतो, एक थोडंसं मला बोलू द्या, थोडंसं बोलू द्या. मला हे सांगा की सेक्युलरिझमची एक व्याख्या आता सर्वमान्य झालेली आहे आणि ती संघापासून सगळ्यांनाच मान्य आहे, समाजवादी पक्ष काँग्रेसवाल्यांना. सर्व धर्म समभाव या व्याख्ये इतकी सेक्युलर ह्या विचार प्रणालीची तर्कदृष्ट व्याख्या कोणीही केलेली नाही. मी एकच फक्त उदाहरण देतो, मला थोडासा वेळ द्या. सर्व धर्म भावनांना आपण जर समान वागवू लागलो तर ब्राह्मणांनी जर अस्पृश्यता विरोधी कायद्याला विरोध केला तर काय करणार आहोत? कारण एक मिनिट मला बोलू द्या. आता कार्यक्रमात मजून हा एक वेगळा नाही, शेवटची प्रतिक्रिया घेऊया आपण दोघांकडून. डॉक्टर रत्नाकर महाजन आणि डॉक्टर कुमार सप्तशी. प्रथम डॉक्टर रत्नाकर महाजन, लीव एव्हरीथिंग असाईड, सगळं बाजूला ठेवूया, परंतु दादरीवर आलेल्या प्रतिक्रिया आणि मालड्यावर आलेल्या प्रतिक्रिया या दोन्ही प्रतिक्रियांमधली तफावत ही एका मोठ्या संकटाची चाहूल किंवा नांदी असं वाटत नाही? बिलकुल नाही. त्याचं कारण, यू आर कम्पेअरिंग ऑरेंजेस विथ ॲपल्स. त्याचं कारण असं की बाबरी मस्जिद पाडण्याचं कटकारस्थान सांस्कृतिक राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादाची मक्तेदारी सांगणाऱ्या मंडळींनी केलं आणि ते अंमलात आणलं. मालदामध्ये तो केवळ एका विशिष्ट धर्मीय समाजांमध्ये निर्माण झालेल्या उद्रेकाचा स्फोट आहे, तो चुकीचा आहे, तो त्यांनी करायला नाही पाहिजे. पण म्हणून ते जर झालं असेल तर त्यात ज्याची कोणाची चूक असेल त्याची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असं त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही कारण नसताना दोन गोष्टी या प्रकरणाला पुन्हा पुन्हा याला हिंदू मुस्लिम स्वरूप देण्याचं कारण नाही. आणि दुसरं असं की ह्याला विनाकारण अलार्मिस्ट दृष्टिकोनातूनही बघण्याची आवश्यकता नाही. कुमार सप्तशी, एवढं संकट वाटत नाही त्याचं कारण माझ्या अनुभवावर सांगतो. पुण्यामध्ये मोहसिनची हत्या झाली तर मुसलमानांनी फॅक्ट फाइंडिंग कमिटी नेमली, त्याचं मला अध्यक्ष केलं त्यांनी. म्हणजे त्यांचा विश्वासाचा प्रश्न आहे. आणि त्यांना आम्ही सांगितलं की याची प्रतिक्रिया तुम्ही शांततेने द्यायची. आता मी मालद्याला जाऊ शकलो नाही, हा भाग वेगळा, त्याची वेगळी कारण असतील तब्येतीची वगैरे. पण पुण्यामध्ये गेलो आणि त्यावेळेला मुसलमान इतके भडकलेले असताना ते थांबले, यावरून माझा विश्वास असा आहे की मुसलमानांना तुम्ही विश्वास देऊ शकता. कुमार सप्तशी, तुमच्यामध्ये तसं कुमार सप्तशी मुसलमानांना विश्वास देऊ शकतो, मानलं पाहिजे, मुसलमानांना विश्वास देऊ शकतो, हिंदूंना विश्वास देऊ शकतो, ही दंगल घडायला नको होती याविषयी वादाचे मुद्देच नाही आहेत. आजचा वादाचा मुद्दा हा दादरीवरची प्रतिक्रिया आणि मालद्यावरची प्रतिक्रिया एवढाच आहे. या दोन प्रतिक्रियांमधली तफावत, प्रफुल्ल केतकर, या दोन प्रतिक्रियांमधली तफावत ही या देशासाठी भयसूचक घंटा आहे
की नाही प्रफुल्ल केतकर लास्ट वन मिनिट प्रफुल्ल केतकर निश्चित आहे दोन कारणांसाठी आहे एक या दुटप्पीपणा दादरीच्या घटनेमध्ये देखील हिंदू मुस्लिम असा काही दंग्याचा विषय नव्हता त्याला व्यापक स्वरूप देण्यात आलं सगळ्यांनी त्याचा निषेधच केला होता आणि केलाच पाहिजे वा वा क्या बात है पण मालद्याची घटना पण मालद्याची घटना ही जास्त अलार्मिंग आहे याचं कारण मालद्याची घटना ही जास्त अलार्मिंग आहे याचं कारण तो सीमावर्ती भाग आहे तिथे पॉप्युलेशन डेमोग्राफिक ट्रान्झिशन सिस्टमॅटिकली केलं जातंय जमात सारख्या संघटना तिथे ऍक्टिव्ह आहेत आणि हा हळूहळू राष्ट्रविरोधी कारवायांचा अड्डा होण्याचं दिशेने पश्चिम बंगालची वाटचाल सीमावर्ती भागाची जी चालू आहे त्यामुळे हा जास्त अलार्मिंग आहे आणि आता तृणमूल काँग्रेसच्या विरोधामध्ये तिथे फॅक्ट फाइंडिंग कमिटी पार्टीच्या सोडा पॉलिटिकल पार्टीच्या सोडा संघटनांच्या सोडा सामाजिक संघटनांच्याही फॅक्ट फाइंडिंग कमिटीजना तिथे जाऊ दिलं जात नाहीये मीडियाला रिपोर्टिंग केलं दिलं जात नाहीये हे आत्ता जे सगळं आलेलं आहे बाहेर हे सोशल मीडियाच्या थ्रू आलेलं आहे गोपाल तिवारी सारखा एक युवक तिथे मृत्यूशी झुंजतोय 13 वर्षाच्या मुलीला मारहाण केली गेली आणि तिच्या समोर गाडी जाळली गेली आहे या सगळ्या घटना समोर आल्यानंतर देखील अशी जर रत्नाकर महाजन प्रतिक्रिया देण्यात असतील तर याच्यासारखं अलार्मिंग दुसरं काहीच असू शकत नाही प्रेक्षक केवळ दादरी किंवा मालदास नाही तर देशात कुठेही विद्वेषाची आग पसरवली जाते आणि धार्मिक मुद्द्यावरून माथी भडकवली जातात आणि हिंसाचाराचा आगडोंब उसळतो आणि सोशल मीडियावरून आक्षेपार्ह क्लिक्स पॉप्युलर करणारे आणि हातात दगड घेणारे तरुण आहेत तर त्यांची माथी भडकवणारे मध्ययुगीन काळातले नेते देखील आहेत अशा हिंसक घटनांनंतर आपमधली प्रतिक्रिया देणारे तथाकथित सेक्युलर मंडळी हेच खरं तर या देशातलं सर्वात मोठं संकट आहे दादरीवर कल्लोळ करणारे आता मालदावर चुप्पी का साधतायत हा माझा प्रश्न आहे असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून पुरस्कार वापसी करणारे जसे तेव्हा कालबाह्य होते आता तर ते केवळ हास्यास्पद ठरतायत अशावेळी देशाला प्रेक्षक अशावेळी देशाला स्वामी विवेकानंदांच्या विवेकशील विचारांची गरज आहे अवघ्या जगाला धार्मिक सद्भावना शांती आणि सहनशीलतेचा आदर्श पाठ ज्यांनी घालून दिला त्याच नरेंद्राची आजच्या देशाला गरज आहे त्याचेच विचार रुजवण्याची गरज आहे कालच स्वामी विवेकानंदांची 153वी जयंती साजरी झाली त्यानिमित्तानं 11 सप्टेंबर 1893 अमेरिकेच्या शिकागोमध्ये त्यांनी विश्व धर्म परिषदेत जे विचार मांडले ते किती प्रेरणादायी आहेत या कार्यक्रमात सर्व सहभागी झालेल्या वक्त्यांना धन्यवाद देताना आपण ते प्रेरणादायी विचार ऐकूयात मग आपल्याला दादरी आणि मालदा यांचे सगळे संदर्भ ताबडतोब लक्षात येतील Sisters and brothers of America, I am proud to belong to a religion which has taught the world both tolerance and universal acceptance. We believe not only in universal toleration, but we accept all religions as true. I am proud to belong to a nation which has sheltered the persecuted and the refugees of all religions and all nations of the earth. Sectarianism, bigotry, and its horrible descendants, fanaticism, have long possessed this beautiful earth. They have filled the earth with violence, drenched it often and often with human blood, destroyed civilization, and sent whole nations to despair. If it had not been for these horrible demons, human society would be far more advanced than it is now. But their time is come, and I fervently hope that the bell that tolled this morning in honor of this convention may be the death knell of all fanaticism, of all persecutions with the sword or with the pen, and of all uncharitable feelings between persons wending their way to the same goal. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे